विधि सेवा प्राधिकरण की ओर से हर साल कानूनी जानकारी साथ ही सलाह देने हेतु विधि सेवा प्राधिकरण मोबाइल वैन द्वारा जन जागृति की जाती है। इस मुहिम द्वारा छोटे मोटे मामले का निवारण भी किया जाता है। बुधवार को साल के पहले दिन शहर में बिना हेलमेट घूम रहे चालकों को तो वाहतूक विभाग की ओर से न्यू ईयर गिफ्ट मिला। शहर के क्वार्टर मार्केट चौक पर ट्रैफिक पुलिस ने हेलमेट कार्रवाई कर चालान ठोका। दरअसल चालान कटने पर उसका शुल्क न्यायालय में जाकर भरना पड़ता है, मगर बुधवार को खुद न्यायालय ही क्वार्टर मार्केट चौक पर था, तो शहर वासियों को शुल्क भरने के लिए ज्यादा दौड़ धूप नहीं करनी पड़ी। चालान कटते ही लोगों ने वैन में जाकर चालान भर दिया। मोबाइल लोक अदालत ही जी संकल्पना है, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण दरवर्षी राबवत असतो। नागपूर जिल्ह्याला एक महिन्याचा उपक्रम चालतो। नागपूर शहरासाठी आज फक्त एक दिवस 1 जानेवारी 1920 रोजी आज एक ठेवलेला आहे। या अंतर्गत आपण 5 पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे आणि यानंतर ही जी मोबाईल लोक अदालत आहे जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी तहसील ठिकाणी कुठे 1 दिवस कुठे 2 दिवस असा 31 जानेवारी पर्यंत हा आपला कार्यक्रम आहे। एकच गाडी आहे आणि पूर्ण जिल्ह्यात फिरणार आहे। पूर्ण आपले तालुका जिथे 13 तालुका आहे ना नागपूरला, पूर्ण तालुक्यामध्ये फिरणार आहे। कोणत्या तालुक्यामध्ये 2 दिवस, कोणत्या तालुक्यामध्ये 1 दिवस आहे, असं पूर्ण 30 दिवस 31 दिवस कार्यक्रम आहे। सुटे सोडून चालू सर्वोच्च केसेस पण जेवढे पण चालान आहेत हे आपल्या नागपूरमध्ये फक्त ट्रॅफिक बद्दल आहे। तालुक्यामध्ये तिथले सिव्हिल केसेस, फौजदारी केसेस आणि जे जनजागृती आहे लोक आपण जे लोकांना माहिती देतो कायद्याबद्दल ते पण माहिती देण्याकरता आहे। माहिती देतो पगारामध्ये मोफत साठा भेटू शकते, काय होऊ शकते।